एमएससी पार्ट टू पेपर टू सिंथेटिक ऑर्गेनिक केमिस्ट्री वन यूनिट वन नेम रिएक्शन विथ मैकेनिज्म एंड एप्लीकेशन। द नेक्स्ट रिएक्शन इज द पिक्टेट स्प्लिंगर सिंथेसिस। द नेम ऑफ द रिएक्शन इज पिक्टेट स्पेंगलर सिंथेसिस। देन व्हाट इज द रिएक्शन द पिक्टेट स्पेंगलर सिंथेसिस। द रिंग क्लोजर ऑफ बीटा अरिल इथिल अमाइन आफ्टर द कंडेंसेशन विथ एन अल्डिहाइड और कीटो टू फॉर्म फ्यूज्ड बायसायकलिक कंपाउंड। म्हणजे यामध्ये काय होते, रिंग क्लोज होते, बीटा अरिल इथाइल अमाइन हा रिएक्टंट आहे आफ्टर द कंडेन्सेशन, याचं कंडेन्सेशन झाल्यावर विथ कोणाशी, तर अल्डिहाइड और किटोन, अल्डिहाइड किंवा किटोन म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड वापरून टू फॉर्म फ्यूज्ड बायसायकलिक कंपाऊंड, आपल्याला एक फ्यूज्ड बायसायकलिक हेट्रोसायकलिक कंपाऊंड मिळतो, इज कॉल्ड ॲज पिक्टेट स्प्रिंगलर सिंथेसिस। द पिक्टेट स्प्रिंगलर्स रिएक्शन कॅन बी कन्सिडर्ड अ स्पेशल केस ऑफ द मॅनिज रिएक्शन विच फॉलो ॲज अ सिमिलर रिएक्शन पाथवे। ओके, पिक्टेट स्प्रिंगलर रिएक्शन कॅन बी कन्सिडर्ड काय केली जाते, तर स्पेशल केस ऑफ अ मॅनेज रिएक्शनची, अँड विच फॉलो ॲज अ सिमिलर रिएक्शन पाथवे, सेम पाथवे आहे। द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ दिस रिएक्शन इज अ इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ द इमिनियम आयन जनरेटेड फ्रॉम अ कंडेन्सेशन ऑफ द अल्डिहाइड अँड अमाइन आफ्टर अंडर द ॲसिड कंडिशन। ड्रायव्हिंग फोर्स काय ह्या रिएक्शनचा, तर इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ इमिनियम आयन ह्या रिएक्शनमध्ये जनरेट होतो फ्रॉम कंडेन्सेशन ऑफ अल्डिहाइड अँड अमाइन अँड अल्डिहाइडची रिएक्शन झाल्या अंडर द ॲसिडिक कंडिशनमध्ये इमिनियम आयन जनरेट होतो, आणि तो जनरेट झालेला इमिनियम आयनच हा या रिएक्शनचा ड्रायव्हिंग फोर्स आहे। ड्रायव्हिंग फोर्स मीन्स रिएक्शन जाण्यासाठी जो फोर्स असतो त्याला ड्रायव्हिंग फोर्स म्हटलं जातं, रिएक्शन होण्यासाठी। ओके, द रिएक्शन टाईप इज रिंग फॉर्मिंग रिएक्शन। ह्या रिएक्शनचा टाईप कुठला आहे, तर रिंग फॉर्मिंग रिएक्शन, कारण की ह्याच्यामध्ये रिंग फॉर्म होते म्हणून इज कॉल्ड ॲज अ रिंग फॉर्मिंग रिएक्शन। द रिएक्शन मेकॅनिझम अकर्स बाय द इनिशियली फॉर्मेशन ऑफ अ इमिनियम आयन फॉलोड बाय इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन ॲट द थर्ड पोझिशन इन अकॉर्डन्स विथ द एक्सपेक्टेड न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ इंडोस टू गिव द स्पायरो सायकल। ओके, ह्याच्यामध्ये रिएक्शन मेकॅनिझममध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ अ फर्स्टली इमिनियम आयन फॉर्म होतो इलेक्ट्रोफिलिक ॲडिशनने, आणि काय काय रिएक्शनमध्ये काय होतं की आता जरा जे आपले ॲप्लिकेशन बघितले, तर ह्याच्यामध्ये स्पायरोसायकलसुद्धा फॉर्मेशन होतं ह्या रिएक्शनमध्ये। स्पायरोसायकल हेट्रोसायकलच आहे ते, पण त्याच्यामध्ये फॉर्मेशन होतं ते। ओके, आफ्टर ऑफ द बेस्ट मायग्रेटिंग ग्रुप डिप्रोटोनेशन गिव द प्रोडक्ट। नंतर मायग्रेटिंग ग्रुप झाल्यानंतर डिप्रोटोनेशन होऊन आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो। देन अँड रिएक्शन, व्हॉट इज द रिएक्शन, दिस फर्स्टली इज अ रिएक्टंट, इज अ बीटा अरिल इथिल अमाइन हा रिएक्टंट आहे, अँड सेकंड इज अ अल्डिहाइड, देन ॲसिडिक कंडिशन यूज केली, अँड फॉर्मेशन ऑफ अ प्रोडक्ट इज अ आपल्याला इथे फ्यूज्ड बायसायकलिक कंपाऊंड मिळतो, इज कॉल्ड ॲज अ आयसोक्युनोलिन। अशा स्ट्रक्चरला आयसोक्युनोलिन म्हटलं जातं, म्हणजे बेंझिन रिंग प्लस सिक्स मेंबर्ड नायट्रोजन कंटेनिंग रिंग इज कॉल्ड जॉईंट अँड इज कॉल्ड ॲज अ आयसोक्युनोलिन, ह्याला आयसोक्युनोलिनसुद्धा म्हटलं जातं फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट। ती रिएक्शनमध्ये काय आहे, पहिला बीटा अरिल इथिल अमाइन। ओके, प्लस अल्डिहाइड किंवा किटोन यामध्ये यूज केला जातो, जसं आपण रिएक्शनमध्ये पहिल्यांदा डेफिनेशनमध्ये सांगितलं की अल्डिहाइड किंवा किटोन यूज करू शकतो, प्लस ॲसिडिक कंडिशन आहे त्यामुळे त्याला HCl यूज केला, HCl ॲज अ ॲसिड, सो द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट बायसायकलिक फ्यूज हेट्रोसायकलिक कंपाऊंड फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये ॲसिक्युनोलिन, ह्या प्रोडक्टला इथे ॲसिक्युनोलिन म्हटलं जातं।
स्ट्रक्चर लया। ओके देन मैकेनिज्म रिएक्शन कशी जाते ते आपण बघू। फर्स्टली अल्डिहाइड, अल्डिहाइड प्लस HCl म्हणजे ॲसिडिक कंडिशन यूज केले आहे। ओके HCl काय करणार, ॲक्टिव अल्डिहाइडला ॲक्टिवेट करणार। ओके देन नेक्स्ट प्लस इथे बीटा अरिल इथिलामाइन, त्याला जो नायट्रोजन NH2 ग्रुप जो आहे त्यातला जो नायट्रोजनची लोन पेअर आहे तो ती अटॅक टू द अल्डिहाइड ग्रुप। ओके एंड द फॉर्मेशन ऑफ दिस स्ट्रक्चर, नेक्स्ट स्ट्रक्चर एंड देन कंडिशन इज अ कंडेंसेशन रिएक्शन होते इथे, म्हणजे रिमूवल ऑफ H2O एंड द फॉर्मेशन ऑफ इमिनियम आयन। कंडेंसेशन प्रोसेस होऊन काय होते, इमिनियम आयन फॉर्मेशन होतं। ओके देन इन द नेक्स्ट स्टेप द अरिल इज अटॅक टू द, म्हणजे डबल बॉन्ड जो आहे अरिलचा बेंझिन रिंगचा तो अटॅक करतो इमिनियम आयनवरती अँड स्टॅबिलाइज्ड द नायट्रोजन, जे नायट्रोजनवर जो पॉझिटिव चार्ज झाला आहे इमिनियम आयन फॉर्मेशन होऊन त्याचा तो चार्ज न्यूट्रलाइज केला जातो अटॅक टू द अरिल अमाइन। देन इन द नेक्स्ट स्टेप इज अ अरोमॅटायझेशन अँड द फॉर्मेशन ऑफ अ आयसोक्विनोलिन। अरोमॅटायझेशन प्रोसेसमध्ये काय, पॉझिटिव्ह चार्ज आहे तो रेझोनेट होणार पूर्ण रिंगवरती आणि नेक्स्ट स्टेपमध्ये अरोमॅटायझेशन होऊन फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट, म्हणजे आयसोक्विनोलिन प्रोडक्ट आपल्याला मिळतो। इथं सिम्पल रिॲक्शन आहे, HCl इज अ ॲक्टिवेट टू द अल्डिहाइड ग्रुपसाठी यूज केलं आहे आपण। ओके म्हणजे H+ जर ऑक्सिजनने घेतला तर पॉझिटिव्ह चार्ज होऊन कार्बोनिल कार्बन येतो, अजून इलेक्ट्रोफिलिक बनतो, त्यामुळे अटॅक करायला NH2ला सोपा जातो, त्यासाठी आपण HCl ॲज अ ॲसिड यूज केला जातो। इथे सिम्पल मॅकॅनिझम आहे, सिम्पल रिॲक्शन आणि सिम्पल मॅकॅनिझम आहे याचं। देन नेक्स्ट पार्ट आहे ॲप्लिकेशन, ॲप्लिकेशन इन दिस द फाईव्ह ॲप्लिकेशन। द फर्स्टली इज अ सेम आहे जशी रिॲक्शन आहे तसेच ॲप्लिकेशन आहे, बीटा अरिल इथिलामाइन ते अमाइड आहे, ते अमाइड यूज केलं आहे। ओके रिॲक्शन तीच जाणार आहे, अल्डिहाइड दिलं आहे, नायट्रोजन आहे, नायट्रोजनचा अटॅक अल्डिहाइडवर होणार H+ कंडिशन, ॲसिडिक कंडिशन यूज करून फॉर्मेशन ऑफ दिस 6 मेंबर रिंग। रिॲक्शन तीच जाणार आहे, जरी ॲप्लिकेशन आपल्याला इथे वेगवेगळे दिसले जरी रिॲक्टंट तरी रिॲक्शन तीच जाणार आहे। इन द सेकंड प्रोसेस सेम इथ सेकंड इन द सेकंड एक्झाम्पल इज द सेम प्रोसेस, नायट्रोजन अटॅक टू द अल्डिहाइड द फॉर्मेशन ऑफ द ॲसिथिलीन टाईप प्रोडक्ट, 6 मेंबर दोन 6 मेंबर रिंग फॉर्मेशन होणार आहे। ओके इन थर्ड सेम NH2 अटॅक अल्डिहाइड, अल्डिहाइडवरच अटॅक होणार त्याचा आणि तसंच सेम मॅकॅनिझम जाणार। मॅकॅनिझम ट्राय करा म्हणजे लक्षात येईल। देन फोर्थ अँड फाईव्ह, फोर्थमध्ये सुद्धा तेच आहे, फक्त इकडे रिॲक्टंट जरासा मोठा वाटतो आहे, बाकी काही नाही। NH2 आहे, नायट्रोजन आहे, नायट्रोजनवर लोन पेअर आहे, त्यामुळे तोच अटॅक अल्डिहाइडवर करणार, बाकीचं रिॲक्टनचा जो बाकीचा पार्ट आहे तसाच राहतो। फक्त रिॲक्टन साईड आपल्याला बघायची आहे, नायट्रोजन आहे आणि अल्डिहाइड आहे, नायट्रोजनचा अटॅक अल्डिहाइडवरच करायचा, बाकीचा किती बाजूला रिॲक्टन किती मोठा असला तरी काय आपल्यालाही नाही। आपल्याला अटॅक कुठे करायचा आहे, अल्डिहाइडवरच करायचा, कशाचा करायचा, नायट्रोजनचाच करायचा आहे। इन द नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्थ एक्झाम्पल इज ऑल्सो नायट्रोजन NH2 देअर अँड अल्डिहाइड देअर अँड अटॅक टू द NH2 इज अटॅक टू द अल्डिहाइड द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट, सेम मॅकॅनिझम, मॅकॅनिझमसुद्धा तेच जाणार। यू कॅन ट्राय दिस मॅकॅनिझम देन वी विल अंडरस्टँड, देन तुम्हाला लक्षात येईल। मॅकॅनिझम ट्राय करा, रिॲक्शन पण तुमच्या लक्षात येईल काय होते त्यामध्ये। थँक्यू।